वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराजसूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. माझे तो फुकाचे कायवेचे कष्ट, माझे तो फुकाचे कायवेचे कष्ट, नभे क्रिया नष्ट तुम्हा आईसा, काहीच न वंची आजीच्या प्रसंगी, सकळही अंगी पूजा करी. द्यावे तुम्ही काही हे तो नव्हे आस, असो या उदास सर्व भाव, असो या उदास देह भावे, तुका म्हणे माझी मावळली खंती, सर्व काळ चित्ती समाधान, काहीच न वंची आजीच्या प्रसंगी, सकळही अंगी पूजा करे. उठो बार खुमाई, प्रस्तुत हा जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे, हा अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा असून, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा यांचा आणि विठ्ठलेशाचा संवाद आहे. अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त आपण जाणून घेऊ आणि मग दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करू. हा जो या ठिकाणी त्रिदिवसीय नाममहोत्सव संपन्न होतो आहे, याच्यामध्ये श्रीमद ग्रंथराज भागवताचं पारायण होत आहे आणि या कार्यक्रमाचं, या नाममहोत्सवाचं प्रवृत्तीनिमित्त असं आहे की या माऊलींच्या रावळामध्ये जो शांतिब्रह्मनाथ महाराजांचा पार आहे, त्या शांतिब्रह्मनाथ महाराजांच्या पाराचं जीर्णोद्धरण हरिभक्तीपरायण योगीराज महाराजांनी केलं आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा आजचा हा नाममहोत्सव आहे. आत्ताच मी त्यांना म्हटलं की नाथ महाराजांच्या पाराचं जीर्णोद्धरण तुमच्या हातून भाव हे फार महत्त्वाचं आहे. कोणीही केलं असतं पण कोणीही केल्यानंतर त्याला एवढं महत्त्व नाही आहे. साक्षात नाथवंशजांच्या हातनं, त्यांच्या प्रामुख्यानं या नाथ महाराजांच्या पाराचं जीर्णोद्धरण झालं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाथ महाराजांच्याविषयी बरंच सांगण्यासारखं आहे, किंबहुना नाथ महाराजांचा आणि माऊलींचा अन्योन्य संबंध फार महत्त्वाचा आहे, किंबहुना शांतिब्रह्म नाथ महाराजांचा अवतार जर झाला नसता तर माऊली काय हे आपल्याला कळलंच नसतं. माऊली आपल्याला कळले कारण नाथ महाराजांचा अवतार झाला म्हणून माऊली आपल्याला कळले. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या या मराठी सारस्वतामध्ये आद्य संपादक कोणी असतील तर ते नाथ महाराज आहेत. संपादन करणं हे फार अवघड आहे, ग्रंथ लिहिणं त्या मानाने सोपं आहे पण एखाद्या ग्रंथाचं संपादन करणं हे त्याहून अवघड आहे. म्हणून आद्य संपादक कोण असतील तर मराठी सारस्वतामधले आद्य संपादक म्हणजे शांतिब्रह्म नाथ महाराज आहे. मराठी सारस्वतामधल्या ग्रंथाचं संशोधन करणारे पहिले संशोधक कोण असतील तर ते शांतिब्रह्म नाथ महाराज आहे असं सांगतात. मला आमच्या एका मित्राने प्रश्नही विचारला की ज्या वेळेला नाथ महाराज या अवनी तलावरती अवतीर्ण झाले आणि त्याच्यामध्ये बरीच मोठी कथा आहे, माऊलींचा त्यांना साक्षात्कार झाला की माझ्या कंठाला मुळी लागलेली आहे, तू येऊन ती काढ वगैरे वगैरे, त्यावेळेला नाथ महाराज जेव्हा आळंदीमध्ये आले तर असं सांगतात की माऊलींची समाधी कुठे आहे त्यांना लवकर सापडलं नाही. मला आमचे एक वकील मित्र आहेत, मोठे वकील आहेत, त्यांनी मला प्रश्न विचारला की अहो ना माऊली एवढे मोठे, एवढी मोठी माऊलींनी ज्ञानेश्वरी त्यावेळेला सांगितली, संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये माऊलींचा सगळे माऊली म्हणणारे होते, तरी माऊलींची समाधी अशी दुर्लक्षित झाली कशी काय, नाथ महाराजांना शोधावी का लागली. म्हटलं खरं तर असं होण्याची हे बरोबर वाटत नाही, असं होऊही नाही आहे पण झालं आहे, इतिहास आहे. मग त्याच्यामागे दोन तीन प्रकारांनी म्हणजे वस्तुस्थिती आपण काही सांगू शकत नाही कारण की आपण त्यावेळेला नव्हतो आणि कुठला लिखित पुरावासुद्धा आपल्याकडे नाही आहे. असं असू शकेल की यवनांचं जे आक्रमण होत होतं
त्या यवनांच्या आक्रमणापासून माऊलींच्या समाधीचं संरक्षण व्हावं याच्याकरता ती दुर्लक्षित झाल्यासारखी लोक दाखवत असती. पंढरीला सुद्धा कीर्तनामध्ये टाळ्या वाजवायच्या नाही, कीर्तनामध्ये टाळ्या फक्त भगवंताच्या नावाच्या वेळेला वाजवायच्या, कीर्तनकाराच्या वक्तव्याला टाळ्या वाजवायच्या नाहीत, कारण की आपला वारकरी संप्रदायाचा नियम आहे असो. पंढरीश पांडुरंगाची मूर्ती सुद्धा त्यावेळेला एका विहिरीमध्ये नेऊन लपवली होती. का लपवली होती? तर या यवनी आक्रमणापासून तिचं संरक्षण व्हावं याच्याकरता. त्याप्रमाणे माऊलींची समाधी दुर्लक्षित झाली असेल असं नाही, पण दुर्लक्षित झाल्यासारखं लोकांनी दाखवलं असेल असाही त्याचा भाव असेल. अशा शांतीब्रह्मनाथ महाराजांनी माऊली ज्ञानोबारायांची जी भावार्थ दीपिका आहे त्या भावार्थ दीपिकेचं संपादन केलं. अतिशय थोर कार्य आहे. किंबहुना योग्य ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत शांतीब्रह्मनाथ महाराजांमुळेच आली, कारण की पाठांतरे शुद्ध अबद्ध पाठांतर करण्यामध्ये त्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा झाला होता. कारण सांगतो तुम्हाला काय गंमत होतं, ज्या वेळेला एखादी गोष्ट मौखिक पद्धतीने संरक्षित केली जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये पाठभेद निर्माण होत नाही, पण ज्या वेळेला लैखिक पद्धतीने एखादी गोष्ट संरक्षित केली जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये पाठभेद होतात. त्याचं कारण गुरुवर्य महाराज सांगतात की लेखनामध्ये घसेट लेखन चालतं. घसेट लेखन म्हणजे काय? कोणाचं अक्षर सरळ असतं, कोणाचं इकडे वळलेलं असतं, कोणाचं इकडे वळलेलं असतं, म्हणजे अक्षरामध्ये घसेट लेखन चालतं, पण उच्चारणामध्ये घसेट उच्चारण चालत नाही. जे जसं आहे तसंच उच्चारलं पाहिजे. ब्रह्म तर ब्रह्म म्हणताना मला ह म्हणायचं नाही, ह पहिल्यांदा आणि मग म, म्हणजे ब्रह्म असा उच्चार झाला पाहिजे. वेदामध्ये पाठभेद नाही, त्याचं कारण काय? वेदाचं संरक्षण हे मौखिक पद्धतीने केलं गेलं आणि ज्ञानेश्वरीचं भावार्थ दीपिकेचं जे संरक्षण झालं ते लैखिक पद्धतीने झालं, त्याच्यामुळे पाठभेद निर्माण झाले. आणि हे पाठभेद दूर करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते शांतीब्रह्मनाथ महाराजांनी केलं. म्हणून हा नाथ महाराजांचा पार या ठिकाणी आहे. नाथ महाराजांबद्दल बरंच सांगण्यासारखं आहे, परंतु अभंगाचं चिंतन करायचं असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. अशा या नाथ महाराजांच्या पाराचं जीर्णोद्धरण झालं, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि नाथ महाराजांचे साक्षात वंशज असणारे हरिभक्तीपरायण योगीराज महाराजांनी त्याच्याकरता खूप प्रयत्न केले. घर बांधण्याकरता सगळेच प्रयत्न करतात पण मंदिर बांधण्याकरता कोणी प्रयत्न करत नाही. आणि त्यातल्या त्यात एक गंमत सांगतो तुम्हाला, कोणावरही टीका नाही बरी का, वस्तुस्थिती आहे. आपल्या पूर्वजां लोकांच्या पूर्वजांबद्दल लोकांना अभिमान आहे, पण आपल्या पूर्वजांबद्दल अभिमान असणारे महापुरुष या जगामध्ये थोडेसे आहेत. इंग्रजांबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे, पण आपले जे पूर्वज आहेत त्यांच्याबद्दल कोणाला अभिमान आहे? पण आपले जे पूर्वज, आपण ज्या वंशामध्ये कित्येक जन्माची त्यांची पुण्याई आहे, ते या जन्म या कुळामध्ये जन्माला आले, आणि नुसतं कुळामध्ये जन्माला येऊन भागत नाही, कित्येक महाराजांची मुलं अशी आहेत की त्यांच्याबद्दल बोलण्याचं हे स्थान नाही आहे, पण नाथ वंशामध्ये जन्माला येऊन या नाथ महाराजांच्या पाराचं उद्धरण त्यांनी केलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच्या निमित्तानं आजची ही सेवा आहे. आजचा हा जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा आणि भगवंताचा संवाद आहे. मानवी जीवनामध्ये संवादाला फार महत्त्व आहे, आणि ज्या दोन व्यक्तींमधला हा संवाद आहे ते दोन व्यक्तीही श्रेष्ठ आहेत. एकीकडे साक्षात जगद्गुरु तुकोबाराय आहेत आणि एकीकडे साक्षात भगवान आहे. किंबहुना मानवी जीवनातले जर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील तर प्रश्न सोडवण्याकरता सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे? संवाद. एका मुलांनी त्या फेसबुकवर लिहिलं होतं, काही काही गोष्टी चांगल्या असतात तिथे सुद्धा, बोलून तर बघा. काय बोलून तर बघा म्हणजे काय? संवाद महत्त्वाचा आहे. आणि जगामध्ये जेवढी काही भांडणं आहेत, जेवढे काही वादविवाद आहेत, ते सर्व वादविवाद कशामुळे आहेत? म्हणजे 90% वादविवाद हे संवादाच्या अभावामुळे. म्हणून संवाद हा महत्त्वाचा आहे. नवरा बायकोची भांडणं होतात का? होतात, संवादाचा अभाव. मित्रांची भांडणं होतात का? होतात,
संवादाचा अभाव. पण एका व्यक्तीने एका आमच्या मित्रांनीच मला सांगितलं, हो तुम्ही सांगता की संवादाच्या अभावामुळे भांडणं होतात, पण मी जेव्हा बोलायला जातो तेव्हाच भांडणं होतात म्हटले. हे कसं काय? त्याची महत्त्वाची गोष्ट आहे. संवाद म्हणजे काय हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. किंबहुना संवाद या विषयावरती PhD करावी असा हा एक शब्द आहे. किती अभ्यास करा. संवादामध्ये भांडणं का होतात त्याचं कारण आपल्याला सांगतो मौली ज्ञानोबारायांनी. संवाद होण्याकरता संवाद वेगळा आणि विसंवाद वेगळा. दोन व्यक्तीमध्ये जर संवाद घडायचा असेल तर तो संवाद घडण्याकरता पहिली लागणारी गोष्ट माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे माऊली ज्ञानोबाराय सहज सहज सोप्या सोप्या गोष्टी सांगतात, पण सोप्या सोप्या सहज सहज गोष्टी सांगत असतात त्या गोष्टी अत्यंत मार्मिक तत्वपूर्ण असतात. माऊली ज्ञानोबाराय श्री गणेशाचं स्वरूप सांगताना सांगतात, संवादू तोची दशनू. संवाद म्हणजे काय आहे? दशन आहे. दशन म्हणजे त्या श्री गणेशाचा दात आहे. आणि तो दात कसा आहे? समता शुभ्र वर्णू. तो दात शुभ्र आहे. आणि ही शुभ्रता कशाचं द्योतक आहे? समतेचं द्योतक आहे. झाला सरळ सरळ अर्थ. मग ह्यातलं ह्याच्यातला भाव काय? संवाद तेव्हाच साधला जातो की ज्या वेळेला ज्या दोन व्यक्तीमध्ये संवाद होतोय ते दोन व्यक्ती समान असले पाहिजे. त्यांच्या ठिकाणी समतेचा भाव असला पाहिजे. कीर्तन हे उपदेश आहे का संवाद आहे? डोरले बुवा, संवाद आहे. कीर्तन हा उपदेश नाही आहे. प्रवचन हा उपदेश आहे, पण कीर्तन काय आहे? संवाद आहे. कोणातला संवाद आहे? श्रोता आणि वक्ता यांच्यामधला संवाद आहे. अनेकदा इलाजाने किंवा ना इलाजाने कीर्तनाला जावं लागतं. आणि कीर्तनाला गेल्यानंतर ज्यांनी आयोजन केलेलं असतं ते हौशी लोक असतात. मग ते काय करतात? कीर्तनकाराला स्टेज असतं आणि कीर्तनकार स्टेजवर आणि श्रोते खाली. मग त्यांना मी हात जोडून विनंती करतो, बाबांनो कीर्तन हे स्टेजवरचा परफॉर्मन्स नाही आहे, कीर्तन हा संवाद आहे. म्हणून कीर्तना करताना वक्त्याची आणि श्रोत्याची पातळी एक पाहिजे. कीर्तन हे स्टेजवर करून चालत नाही, कारण की कीर्तन हा संवाद आहे. मग आपल्यामध्ये संवाद का होत नाही त्याचं कारण असं आहे, ज्याच्याशी आपण संवाद साधतोय तो समोरचा माणूस मूर्ख आहे, त्याला काही कळत नाही, मी शहाणा आहे, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असते. म्हणून संवाद साधला जात नाही. नवरा बायकोमध्ये का संवाद साधला जात नाही? कारण सांगतो. नवऱ्याला वाटतं जगातली सगळ्यात मूर्ख स्त्री म्हणजे माझी बायको, आणि बायकोला काय वाटतं? जगातला सगळ्यात मूर्ख पुरुष म्हणजे माझा नवरा. म्हणजे दोघांच्या मनामध्ये समतेचा भाव आहे का? अजिबात. म्हणून समतेच्या अभावामुळे त्या ठिकाणी संवाद साधला जात नाही. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवंत यांच्यामधला संवाद आहे, कारण की दोघं समान पातळीवर आहेत. म्हणजे विचाराच्या दृष्टीने समान पातळीवर आहे. श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात, त्वयी मयीच्या गण्य माने, तुझा माझा जर आपण विचार करायला गेलो तर ईश्वर आणि भक्त या दृष्टीने मी तुझ्या चिलटासमोरचा चिलट आहे, पण ब्रह्मदृष्टीने जर बघायला गेलो तर तू आणि मी समान आहे. फार मोठी गोष्ट श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात. योगायोगाचा असा आहे की कालच मी श्रीमदाद्य शंकराचार्यांची आराध्य देवता शारदांबा तिच्या चरणावर मस्तक ठेवून इथे आलोय. योगायोग आहे असो. तर श्रीमदाद्य शंकराचार्य ज्याप्रमाणे सांगतात की ब्रह्मदृष्टीने आपण दोघं सारखे, त्याप्रमाणे विचारदृष्टीने जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवंत हे समान पातळीवरती आहे. ब्रह्मदृष्टीने दोघंही समान आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला सांगतायत की बाबा रे, मी तुझी सेवा करतोय, पण ही सेवा करण्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, मात्र तू जर माझी सेवा करायचा विचार केलास तर तुला माझी सेवा करणं शक्य नाही. हे पहिलं चरण. माझे तो फुकाचे काय वेचे कष्ट, माझे तो फुकाचे काय वेचे कष्ट, माझे तो फुकाचे
फुकाते पायवेचे कष्ट माझे तो फुकाते पायवेचे कष्ट जगद्गुरु तुकोबार आहे भगवंताची सेवा करणारे आहेत आणि कोणत्याही प्रकारची जर सेवा करायची म्हटली तर सेवा करण्यामध्ये कष्ट आहेत. भगवंत जगद्गुरु तुकोबार यांना म्हणतोय बाबा तुम्ही माझी सेवा करताय एवढा कष्ट एवढा त्रास तुम्ही नका सोसू एवढे कष्ट तुम्ही नका करू असं भगवान कोणाला म्हणतायत जगद्गुरु तुकोबार यांना म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला सांगतात भगवंता तुझी सेवा करण्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचे कष्ट नाही आहेत. मला तुझी सेवा करण्याकरता कोणत्याही प्रकारचं मोल द्यावं लागत नाही आहे. असं का म्हणतात. हल्ली जर आपण बघायला गेलो जगामध्ये तर कोणाचीही कष्ट करण्याची तयारी नाही आहे. कोणाचीही सेवा करण्याची तयारी नाही आहे. आता कुठला कार्यक्रम असेल तो कोणताही कार्यक्रम करताना किंवा कोणतीही गोष्ट करताना नुसती पैशांनी कुठलीच गोष्ट होत नाही. ती गोष्ट करण्याकरता ज्याप्रमाणे पैसा लागतो त्याप्रमाणे कोणीतरी काम करणारा माणूस लागतो. जेव्हा आपण एखाद्या माणसाला सांगतो की बाबा आमच्याकडे असा असा सप्ताह आहे तुम्ही 1-7 दिवस आमच्याकडे राहायला या तर हल्ली लोक काय म्हणतात तुम्हाला सप्ताहाकरता किती देणगी पाहिजे तेवढं सांगा पाहिजे तेवढे आम्ही पैसे तुम्हाला देऊ पण तिथे येऊन 8 दिवस आम्हाला राहायला सांगू नका. म्हणून कष्ट करण्याची हल्ली कोणाचीही तयारी नाही आहे. पण जगद्गुरु तुकोबार सांगतात मी जी तुझी सेवा करतोय त्या सेवा करण्याकरता मला कोणत्याही प्रकारचं मोल द्यावं लागत नाही आणि तुझी सेवा करताना मला कष्ट होत नाही. हे कसं काय सेवा म्हणजे काय शरीराने झिजलं पाहिजे मग शरीराने भगवंताची सेवा करताना कष्ट होत नाही हे कसं काय. त्याचं कारण असं आहे की माणूस जेव्हा आवडीची गोष्ट करतो ती आवडीची गोष्ट करताना माणसाला कोणत्याही प्रकारचे कष्ट घडत नाही. माऊली ज्ञानोबा राय सांगतात की आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी तरी ते काही. आवड आणि लाज व्यसन आणि कष्ट हे कधीही एकत्र येत नाही. आपल्याला जी गोष्ट आवडीची असते
ती आवडीची गोष्ट करण्यामध्ये कितीही जरी त्रास झाला तरी आपल्याला त्याच्यात कष्ट पडत नाही. सासूरवाडीला जायचंय, काय डोरले बुवा, आवडीचा विषय आहे का नाही? आवडीचा विषय. मग सासूरवाडीला जाताना समजा रिझर्वेशन नाही मिळालं, एसटीत जायला लागलं, चेंगरा चेंगरीत जायला लागलं, बसायला शेवटचं सीट मिळालं, आदळत आपटत गेलो, तरी काही कष्ट होतात का? नाही होत, कारण की विषय आवडीचा आहे. आणि पंढरीला जायचं म्हटलं तर किती त्रास, किती त्रास. पण संतांची गोष्ट वेगळी आहे. माझे जीवीची आवडी, हे माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मनोरंगी, पांडुरंगी मनोरंगी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मनोरंगी, पांडुरंगी माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मनोरंगले, पांडुरंगी मनोरंगले, माऊलीत नानोपाराय सांगतात माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना भगवंताच्या सेवेची काय आवड आहे, आणि आवड असल्यामुळे कष्ट पडत नाही. ज्या माणसाला अभ्यासाची आवड आहे, असा अभ्यासाच्या आवड ज्याला आहे, त्या माणसाला कितीही जरी अभ्यास केला तरी काही कष्ट पडतात का? नाही पडत. ज्याला पैशाची आवड आहे, तर पैसे कमवताना कितीही कष्ट पडले तरी त्याला कष्ट वाटतात का? नाही वाटत. त्याप्रमाणे संतांना भगवत सेवेची आवड आहे, आणि जी गोष्ट आपल्याला आवडते ती गोष्ट जर आपण मनोभावे केली तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट पडत नाहीत. पंचदशीमध्ये विद्यारण्य सरस्वती सांगतात सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. तितिक्षा म्हणजे काय? की दुःखांना अप्रतिकारपूर्वक आनंदाने सहन करणं. त्याप्रमाणे भगवत सेवा करताना कितीही कष्ट पडले तरी ते कष्ट वाटत नाहीत, कारण की ती आवडीनी केलेली गोष्ट आहे. म्हणून सेवा करताना जर ती मनोभावे केली, तुझी सेवा करीन मनोभावे, हो तुझी सेवा करीन मनोभावे, हो तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले, हो माझे मन गोविंदी रंगले, रंगले रंगले, ओ नवसी माझे नवसी, ओ नवसी माझे नवसी, ओ मन गोविंदी रंगले, मनापासून आवडीने केले असते त्यात कोणत्याही प्रकारचे कष्ट पडत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात
माझे तो फुकाचे कायबेचे कष्ट. मग पुढे असा एक प्रश्न निर्माण होतो की भगवंताला जगद्गुरु तुकोबारायांच्या कष्टाबद्दल एवढा विचार का वाटतोय? भगवंताला अरे बापरे हे एवढं अवघड का करतात असं का वाटतं? त्याची कारण असं आहे की एक नियम आहे, जी गोष्ट आपल्याला करता येत नाही ती गोष्ट आपल्याला अवघड वाटते. तुम्हाला गाडी चालवता येते का डोरले बुवा? चार चाकी गाडी चालवता येते का? मग जेव्हा दुसरा माणूस गाडी चालवतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं? अरे बापरे काय कमाल आहे. आणि ज्याला गाडी चालवता येते त्याला काय किरकोळ, तो झोपेत पण गाडी चालवतो. म्हणजे जी गोष्ट आपल्याला करता येत नाही त्याच्याबद्दल आपल्याला ती फार अवघड आहे असं वाटतं. मग भगवंताला हे अवघड आहे, जगद्गुरु तुकोबाराय हे करतात हे फार कौतुकास्पद आहे असं का वाटतं? त्याचं कारण आहे, नभे क्रिया नष्ट तुमा ऐसा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे भगवंता, मी तुझ्यासारखा क्रिया नष्ट नाही आहे. तू क्रिया नष्ट आहेस म्हणून तुला हे अवघड वाटतं, पण मी क्रिया नष्ट नसल्यामुळे मला हे अवघड वाटत नाही. मग क्रिया नष्ट म्हणजे नेमकं काय? तर क्रिया नष्ट म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारची क्रिया करता येत नाही. भगवंताला क्रिया करता येत नाही म्हणजे नेमकं काय? तर भगवंत कसा आहे? अक्रिय आहे. क्रिया करण्याकरता अवयव पाहिजेत. भगवंताला अवयव आहेत का? अजिबात. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण रे तू चिरघुराया, अशा प्रकारचा तो भगवान आहे. म्हणजे भगवंताला तो त्याला पांगळा आहे, त्याला हात नाही, त्याला डोळे नाही, त्याला कान नाही, कोणत्याही प्रकारचा त्याला अवयव नाही. म्हणून भगवंत कसा आहे? निरवयव स्वरूपाचा आहे. आणि भगवंताच्या निरवयवतेमुळे त्याला क्रिया करता येणं शक्य नाही, म्हणून तो कसा आहे? क्रिया नष्ट आहे. दुसरा भाव असा आहे की व्यापकात क्रिया घडत नाही. भगवंत कसा आहे? व्यापक आहे. आणि भगवंत हा व्यापक असल्यामुळे भगवंताला कोणत्याही प्रकारची क्रिया करता येत नाही. थोडासा सिद्धांत अवघड आहे, त्याच्याकरता ब्रह्मलीन दादांची एक गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. दादांनी आपल्या आश्रमात पाठामध्ये हाच सिद्धांत सांगितला. काय सिद्धांत सांगितला? व्यापकात क्रिया घडत नाही. एक बाई त्या ठिकाणी बसल्या होत्या आणि त्यांनी पाठ झाल्यानंतर दादांना विचारलं, दादा व्यापकात क्रिया घडत नाही असं काही तुम्ही सांगितलं ते काही मला कळलं नाही हो, मला काही समजलं नाही, तेव्हा मला कृपा करून समजून सांगा. दादा म्हणाले, हे माते आत्ताही सांगायची वेळ नाही आहे, वेळ आली की मी तुला नक्की समजून सांगेन. ठीक आहे म्हटली ती माता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाई उठल्या होत्या आणि उठून दंत धावन म्हणजे दात घासत होत्या. आणि दात घासत असताना दात घासलेले आहेत, दात घासल्यानंतर तोंडातली घाण बाहेर टाकण्याकरता चूळ म्हणजे पाणी आत घेतलेलं आहे, पाणी आत घेऊन ते चूळ खुळखुळ खुळखुळ करतायत. आणि अशा वेळेला दादा त्या ठिकाणी आले आणि दादांनी त्या बाईंना विचारलं, बाई तुम्ही मला का प्रश्न विचारला? गुळगुळ गुळ 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 गुळ, तुम्ही मला का प्रश्न विचारला? गुळगुळ गुळ 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 गुळ, अहो काय विचारला सांगा ना, गुळ 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 गुळ. मग त्यांनी तोंडातलं पाणी बाहेर टाकलं आणि बाहेर टाकून दादांना त्यांनी विचारलं, सांगितलं की काल तुम्ही मला जे सांगितलं होतं की व्यापकात क्रिया घडत नाही ते मला समजलं नाही असं मी काल तुम्हाला विचारलं. दादा त्या बाईंना म्हणाले, जेव्हा पाणी तुमच्या तोंडामध्ये होतं तेव्हा तुम्ही हे का बोलू शकला नाही? ते म्हटल्या की माझं तोंड पाण्याने भरलेलं होतं. म्हणजे माझं तोंड काय? पाण्याने व्यापलेलं होतं. आणि पाण्याने व्यापलेल्या तोंडामध्ये बोलण्याची क्रिया घडू शकत नाही, म्हणून व्यापकामध्ये क्रिया घडत नाही. म्हणून हे जे चैतन्य आहे, हा जो भगवंत आहे, हा संपूर्ण जगतामध्ये व्यापक आहे. आणि त्याच्या व्यापकतेमुळे तो कसा आहे? क्रिया नष्ट आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवंता मला सेवा करणं सोपं आहे पण तुम्हाला माझी सेवा करता येणार नाही. त्याचं कारण काय? तुम्ही व्यापक आहात, तुम्ही निरवयव अशा स्वरूपाचे आहात, म्हणून तुम्ही कसं आहेत? क्रिया नष्ट आहेत. आणि जेव्हा मी तुमची सेवा करणार आहे तर ती सेवा करताना मी तुमची कशी सेवा करणार आहे हे महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. आजच्या प्रसंगी
जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला सांगतात, हे भगवंता, ही सेवा करताना काहीच न वंची आजीच्या प्रसंगी। ही सेवा करत असताना मी कोणत्याही प्रकारची वंचना करणार नाही। तर वंचना म्हणजे काय? फसवणूक। या सेवेमध्ये मी कोणत्याही प्रकारची फसवणूक करणार नाही। हल्लीच्या या युगामध्ये सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे। किंबहुना सरकारला हे समजलं, काय समजलं, की सेवा ही महत्त्वाची आहे, म्हणून सरकारने कुठला कर चालू केला? सेवा कर। आणि असं माझ्या ऐकिवात आहे, माझा काही त्याचा अभ्यास नाही, सगळ्यात जास्त कर त्या सेवा करातनं मिळतो असं माझं ऐकिवात आहे। तो काही माझा अभ्यासाचा विषय नाही आहे। तर सेवेमधनं सगळ्यात जास्त कर मिळतो। तर ही सेवा म्हणजे काय? तर मौलिक ज्ञानोपाराय सांगतात, स्वामीची या मनोभावा हे न चुकीजे हेची परम सेवा, येरते पांडवा वाणिज्य करणे। सेवा करणे म्हणजे काय? तर सेवा म्हणजे स्वामीच्या मनोभावाप्रमाणे वागणं, स्वामी जसं सांगेल तसं वागणं। माणसं सेवा करतात का नाही करतात हा फार मोठा प्रश्न आहे। मौली ज्ञानोबाराय फार सुंदर सांगतात, स्वामीच्या मनोभावा म्हणजे काय? स्वामीच्या मनोगताप्रमाणे वागणं हीच सेवा आहे। मग पुढे प्रश्न असा आहे की स्वामी कोणाला म्हणायचं? तर दोन तीन प्रकारचे स्वामी आहेत। एक स्वामी म्हणजे मालक। मालक म्हणजे जो आपल्याला आपल्या कामाच्या मोबदल्यामध्ये पगार देतो त्याचं नाव स्वामी। मग जो आपल्याला पगार देतो त्याच्या मनोगताप्रमाणे वागलं पाहिजे। तुम्ही सरकारी नोकरीत का नाही? तुम्हाला सरकार पगार देतं का नाही? किती काम केलं पाहिजे माणसांनी? कमीत कमी जेवढा आपल्याला पगार मिळतो ना तेवढं तरी माणसांनी काम केलं पाहिजे। जास्त करावं कमी करावं हा प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे, पण किती काम केलं पाहिजे? कमीत कमी आपल्याला जेवढा पगार मिळतो ना तेवढं तरी काम केलं पाहिजे। म्हणजे स्वामी म्हणजे पहिला आहे मालक, दुसरा स्वामी म्हणजे राजा, आणि तिसरा स्वामी म्हणजे कोण? वृक्षाचे ही पान हाले जाची सत्ता, वृक्षाचे ही पान हाले जाची सत्ता, चलिए पाने हाले जाची सत्ता, वृक्षाचे पाणी हाली जाती सत्ता। कोले राहिली
खरा स्वामी कोण? वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे देखवी ऐकवी। एक नारायण तयाचे भजन चुको नको। ज्याच्या सत्तेने आपण बोलतोय, वागतोय, सगळ्या काही गोष्टी करतोय त्याचं नाव आहे स्वामी, आणि त्याच्या मनोभावाप्रमाणे वागणं। मग देवाचं मनोगत आम्हाला कळणार कसं? भगवान स्वतः सांगतात, श्रुती स्मृती ममय वाज्ञा, श्रुती आणि स्मृती या माझ्या आज्ञा आहेत। म्हणजे वेद ज्याप्रमाणे सांगतो, संत ज्याप्रमाणे सांगतात, तर संत सांगतात ते काय आहेत? भगवंताची आज्ञा आहे, आणि संत सांगतील त्याप्रमाणे आपण वागणं ही परमसेवा आहे। आणि अशा प्रकारे जो वागत नाही ते बाकीचं काय येर ते पांडवा वाणिज्य करणे, बाकीचं सगळं काय वाणिज्य आहे। तर वाणिज्य म्हणजे काय? तर वाणिज्य या शब्दाचा अर्थ साधारणपणे कॉमर्स किंवा व्यापार, आता त्या वाणिज्याबद्दल डिग्री मिळते ना, बी कॉम म्हणजे काय, बॅचलर ऑफ कॉमर्स, म्हणजे वाणिज्यामधला हा बॅचलर आहे, स्नातक आहे। तर वाणिज्य या शब्दाचा अर्थ काय? व्यापार। पण वाणिज्य या शब्दाचा अर्थ व्यापार नाही। त्याचं कारण तुम्हाला सांगतो, काही काही वेळेला काय होतं की मराठी शब्दाचा योग्य अर्थ कळण्याकरता इंग्रजी डिक्शनरी बघावी लागते बऱ्याचदा। तर वाणिज्य हा जो शब्द आहे, तर मराठी सगळ्या डिक्शनरीमध्ये वाणिज्य शब्दाचा अर्थ व्यापार आहे। पण एक संस्कृत इंटू इंग्रजी डिक्शनरी आपल्या आश्रमामध्ये, तर या संस्कृत इंटू इंग्रजी डिक्शनरीमध्ये वाणिज्य या शब्दाचा अर्थ चीटिंग, फसवणूक असा दिलेला आहे। म्हणून परमसेवा म्हणजे भगवंताच्या मनोगताप्रमाणे न वागणं हे काय फसवणूक आहे, ही सगळी चीटिंग आहे। म्हणून मी जी तुमची सेवा करणार आहे, त्या सेवेमध्ये मी कोणत्याही प्रकारची वंचना करणार नाही। सेवेमध्ये बऱ्याच प्रकारची वंचना केली जाते, अनुभव सगळ्यांना असेल। समजा एखाद्याला सांगितलं काम नीट कर, म्हटलं की ते टाइमपास करत दिवसभर एकाच पट्टीवरती रंग देत बसतो। त्याला भरभर कर म्हटलं की काहीतरी करून जातो, म्हणजे भरभर आणि चांगलं असं लोक काम करत नाही। तर सेवकाचे प्रकार सांगताना तीन प्रकार सांगितले। पहिले प्रकार आहे, जे काम सांगितलं ते अजिबात न करणारे। भरपूर अनुभव आहे आपल्याला की काम सांगितलं की करतच नाहीत लोक। कित्येकदा असं वाटतं की बाबा रे, ह्याला काम सांगण्यापेक्षा आपण स्वतःच केलं असतं तर बरं झालं असतं। दुसरा प्रकार आहे, जेवढं सांगितलं ना तेवढंच काम करणार, त्याच्या बाहेर काही नाही। एकदा काय झालं, एक सासूबाईनी तिच्या सुनेला सांगितलं, बाई एवढं चुलीवर किंवा गॅसवरती दूध ठेवलं आहे तेवढं तू बघ बरं का। आणि सासूबाई देवाच्या दर्शनाला गेल्या, देवाच्या दर्शनाला गेल्या परत आल्या, आणि आल्यानंतर बघतात तर ते सगळं दूध उतू गेलं होतं, आणि उतू गेलेलं दूध मांजरीनी पिऊन टाकलं होतं। सासूबाईनी सुनबाईने विचारलं, मी तुला काय सांगितलं होतं का? दुधाकडे बघ तेवढा। हो, मी दुधाकडे बघतच होते, दूध उतू गेलं, सांडून गेलं, मांजर पिऊन गेलं, मी सगळं बघितलं। अरे हा अर्थ आहे का बाबा तिथे? नाही। म्हणून काही लोक असेत की सांगितलेलं तेवढंच काम करणार आहेत, आणि काही लोक असेत, काही सेवक असेत की ते सेवक जे सांगितलं ते काम करतातच, पण त्याच्या आजूबाजूची पण काम करतात। सेव्य सेवक ही सेवन एक भक्ती आहे बरं का, सेवन करणं ही सुद्धा भगवंताची भक्ती आहे। कालचीच गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे मध्वाचार्यांचं त्या उडुपीला मंदिर आहे, आणि त्या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर माझं ते स्वामीजींचा परिचय असल्यामुळे जवळून दर्शन झालं। तर त्या ठिकाणी दर्शन घेताना कोणीही जरी आला तर ती एक खिडकी आहे, आणि त्या खिडकीला नऊ दार आहेत। तर त्यांना म्हटलं, नऊच दारं का? ते म्हणले, हो, ही नवविधा भक्ती आहे ना, ज्याचा जो अधिकार आहे त्यांनी त्या दारातनं भगवंताकडे बघायचं, म्हणून ती नऊ दार आहेत। तर ही सेवन ही भगवंताची भक्ती आहे। आणि खरा सेवक कोण? की जो सेवक सांगितलेलं काम करतोच, पण त्याच्या आजूबाजूचीही काम करतो। तर सेवन भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण? हनुमंतराय। तर हनुमंतरायाला काय काम सांगितलं होतं? तर हनुमंतरायाला काम सांगितलं होतं
की तू या समुद्राच्या पलीकडे जाऊन, बऱ्याच कथा भागे त्यांना स्वतःची शक्ती आठवत नव्हती वगैरे वगैरे, आठवण करून दिली, पण पलीकडे जाऊन तू सीतेला शोधून आण असं कोणाला सांगितलं? हनुमंत रायाला सांगितलं. हनुमंत राय तिथे गेले. गेल्यानंतर सगळीकडे बघितलं तर अशोकवनामध्ये माता सीता बसलेली होती. माता सीतेला बघितलं, काम संपलं का नाही हनुमंताचं? काय काम होतं की सीता कुठे आहे तेवढंच बघून बॅक टू पॅवेलियन म्हणजे घरी आता परत यायचं. मग हनुमंतराय घरी परत आले का? नाही आले. तर हनुमंतरायाने काय केलं? ते सगळं अशोकवनाची नासधूस केली. कशा करता नासधूस केली? तर हनुमंतरायाला रावणाला भेटायचं होतं. राजा कोणाला पटकन भेटतो? चांगल्या माणसाला भेटतो का गुन्हेगाराला भेटतो? राजा चांगल्या माणसाला पटकन, कितीही अपॉइंटमेंट घेतले तरी राजा भेटत नाही, गुन्हेगाराला पटकन भेटतो. का? फाशीची शिक्षा झालेल्या माणसाला अर्ज कोणाकडे जातो? राष्ट्रपतीकडे. मग आपल्या आपल्याला पटकन राष्ट्रपती भेटतो का? ज्याला फाशीची शिक्षा झाली त्याला भेटतो, ज्याला फाशीची शिक्षा झाली त्याला भेटतो. हनुमंतरायाला माहिती होतं की आपल्याला रावणाला जर भेटायचं असेल तर सरळ मार्गाने आपल्याला रावण भेटणार, काहीतरी आपण दुष्कृत्य केलं पाहिजे, त्याशिवाय रावण भेटणार नाही. मग त्यांनी अशोकवन वगैरे बऱ्याच कथा भागे. मग कशा करता रावणाला भेटायचं? त्याचं कारण असं आहे की रावण हा बऱ्या बोलानं सीता मातेला परत देणार नाही हे हनुमंतरायांना माहिती होतं. आणि हनुमंताशी आपल्याला युद्ध करावं लागणार आहे. मग ज्याच्याशी युद्ध करायचं आहे त्याची शक्ती आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. जर समोरच्याची शक्ती माहीत नसताना आपण जर युद्ध करायला गेलो तर युद्धामध्ये आपण यशस्वी होत नाही. तुम्ही युद्धांचे इतिहास बघा. अमेरिका व्हिएतनाममध्ये गेली, यशस्वी होऊ शकली नाही. का? तिला शक्ती माहिती नव्हती. आता कोणाचं युद्ध चाललं आहे? रशिया आणि युक्रेन. रशिया अगदी जीव तोडून प्रयत्न करते तरी यशस्वी होऊ शकत नाही, कारण युक्रेनची शक्ती काय हे त्यांनी पहिल्यांदा आडाखा घेतलाच नाही ना. तर युद्ध करण्यापूर्वी ज्याच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे त्याची शक्ती आपल्याला ज्ञात पाहिजे. मग अशा माणसाला प्रत्यक्ष बघितलं पाहिजे. मग रावणाला युद्ध करण्याकरता त्याची शक्ती किती आहे, तो कसा आहे, काय आहे, त्याच्याकडे कोणकोणते वीर आहेत, हे सगळं ज्ञात होण्याकरता हनुमंतरायांनी अशोकवनाची नासधूस करून रावणाची भेट घेतली. मग काम काय होतं? फक्त सीता शोधन करण्याचं कार्य होतं, पण आजूबाजूचंही कार्य त्या ठिकाणी केलं. अशा प्रकारची सेवा करणे म्हणजे वंचना न करता सेवा करणे. हे भगवंता, मी तुझी जी सेवा करणार आहे ती सेवा म्हणजे काय? तुझ्या मनोगताप्रमाणे जी मी वागणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मी वंचना करणार नाही. मग कशी सेवा करणार? सकळ ही सेवा करणार आहे, तुझी जी मी पूजा करणार आहे ती कशी? सकळ अंगाने करणार आहे. म्हणजे कायेनं, वाचेनं आणि मनानं अशा सर्व प्रकाराने मी तुझी पूजा सेवा करणार. म्हणून सकळ ही अंगी पूजा करी, काहीच न वंची आजीच्या प्रसंगी, सकळ ही अंगी पूजा करी. अभंगाचा भावार्थ, विठोबा रखुमारी. Oh, my.
अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून, इथं समजून म्हणायचं कारण झालेला नाही म्हणून समजायचं. जी गोष्ट असते ती समजायची नसते. ज्या वेळेला एखादा माणूस आपल्याकडे येतो आणि म्हणतो त्याला का म्हणतो मी तुला भावासारखं समजतो, आपण आपल्या खऱ्या भावाला कधी म्हणतो का मी तुला भावासारखं समजतो? म्हणजे आपण जेव्हा त्याला म्हणतो की मी तुला भावासारखं समजतो तेव्हा त्याला काय सांगायचं असतं? तू माझा भाऊ नाहीस हे सांगायचं असतं. त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ झालेला नाही तरीसुद्धा झालेला आहे असं समजून आपण संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या अर्ध्या तासाच्या वेळेमध्ये राहिलेल्या दोन चरणांचा विचार करून आपण ही सेवा पूर्ण करू. ज्याला देवाने दोन हात आणि एक तोंड दिले अशा सगळ्यांनी माझ्याबरोबर प्रेमपूर्वक भजन करायचं. विठोबा रखुमाई जेव्हा सेवा शेवटी म्हणून चाल बरं का, माणूस जेव्हा कोणाचीही सेवा करतो तेव्हा सेवा करत असताना त्या सेवेच्या मागे काहीतरी उद्देश असतो. बिना उद्देशाची कोणीही आपली सेवा करत नाही. जेव्हा कोणताही माणूस आपल्याकडे येतो काहीतरी काम असतं तेव्हाच तो माणूस येतो. आपल्याकडे काही काम नाही आणि तो माणूस येतो असं कधीही घडत नाही. आणि गंमत अशी आहे की जेव्हा लोक आपल्याकडे काही काम घेऊन येतात तेव्हा त्यांना आपण विचारलं काय कसं काय येणं केलं तर तो काय म्हणतो सहज आलो.
गुरुवर महाराज सांगतात की सहज यायला काय ते पाला पाचोळा आहेस का वाऱ्याबरोबर उडत यायला, तर कोणीही आपल्याकडे सहज येत नाही. व्यवहारामध्ये जर कोणाला यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी होण्याकरता एक मंत्र आहे. काय मंत्र आहे की एखादा माणूस जर आपल्याकडे आला तर त्यांनी आपल्याला सांगायच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे की हा आपल्याकडे कशाकरता आला आहे, म्हणजे बरोबर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. म्हणून बरोबर लक्षात आलं पाहिजे की हा कशाकरता आला आहे. तर जगद्गुरु तुकोबा राय जेव्हा भगवंताची सेवा करताय तर भगवंताच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतोय की एवढी हे सेवा करतायत, हे कशाकरता माझी सेवा करतायत, त्या सेवेचं मागचं कारण काय, असा प्रश्न भगवंतानी विचारायच्या आधीच जगद्गुरु तुकोबा राय त्याचं उत्तर तिसऱ्या चरणात द्यावे. तुम्ही काय जगद्गुरु तुकोबारायांना भगवंताकडे नेमकं काय पाहिजे की त्या जे पूर्ण भावाने म्हणजे तनु मनु जीवानं भगवंताची सेवा करतायत, तेव्हा भगवंताकडनं जगद्गुरु तुकोबारायांना नेमकं काय पाहिजे. तुकोबाराय सांगतात, द्यावे तुम्ही काही हे तो नव्हे आस, तुम्ही मला काही द्यावं अशी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची आकांक्षा इच्छा नाही आहे, असं का आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, हे काही मागणे हे आम्हा अनुचित, काही
वडिलांची रीत सांगत असो, वडिलांची रीत सांगत असो, काही मागणे हे आमानुचित, काही मागणे हे आमानुचित, खूप बाऱ्या सांगतात काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत सांगत असो. आमच्या पूर्वजांनी आमच्या बापजाद्यांनी कोणालाही काहीही मागितलेलं नाही आहे. आमचा हात कायम असा आहे, असा आमचा हात कधीही नाही आहे, म्हणून मी तुला काही मागत नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया, काही न मागती. किंबहुना देवालाच असं वाटतं, मागण्याची आस पाहे मुखाकडे, पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, फिरतीलाकडे मनोरथ, फिरतीलाकडे मनोरथ, फिरतीलाकडे मनोरथ, सर्व समर्पण करतात तेव्हा देवाच्या मनामध्ये काय विचार येतो, मागण्याची आस पाहे मुखाकडे. उलटे बरं का, मागणारा आशा संपन्न नाहीये. इथे कोण आशा संपन्न आहे, देणारा आशा संपन्न आहे. भगवंताला वाटतंय की माझ्याकडे याने काहीतरी मागा बापडा, काही मागतच नाहीये. म्हणून मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. आणि यदा कदाचित मागितलं तर ते मनोगत रोकडं म्हणजे आज आत्ता ताबडतोब भगवान पूर्ण करत असतो. पण हे संत देवाकडे काहीही मागत नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकोब बाराय सांगतात, द्यावे तुम्ही काही हे तो नव्हे आस, तुम्ही काही द्यावं अशा प्रकारची आशा आकांक्षा माझ्याकडे अजिबात नाही आहे. त्याचं कारण काय, असो या उदास देह भावे, मी या देहाच्या ठिकाणी उदास आहे. तर देहाच्या ठिकाणी उदास असणं म्हणजे काय, त्याच्याविषयी बराच विचार आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. साधकाची दशा असावी उदास, म्हणजे साधकांनी मळके कपडे घालावेत, शर्ट चुरगळलेला घालावा, सतत रडक्या चेहऱ्याने राहावं, असा त्याचा अर्थ आहे का? नाही आहे. साधकाची उदासता ही सहज असली पाहिजे. कपडे चुरगळलेले घातले म्हणजे तो माणूस देहाच्या ठिकाणी उदास आहे असा अर्थ नाही. काही लोक
इस्त्री केलेले कपडे आपण उदास आहे असं वाटावळून चुरगळतात आणि घालतात, ही काही सहज उदासता नाही आहे. उदासता सहज पाहिजे. उदासता म्हणजे काय? निरासक्त. देहाविषयीचा चिकटा मनामध्ये असता कामा नाही. तर चिकटा म्हणजे मराठीत सांगितलेल्या लोकांना कळत नाही हल्ली. खरं तर मराठी बोलावं, इंग्रजी ही बोलावं, पण मराठी बोलताना इंग्रजी बोलू नये आणि इंग्रजी बोलताना मराठी बोलू नये. मला इंग्रजीही नीट बोलता येतं, मराठीही नीट बोलता येतं, पण मराठी बोलताना एखादा शब्द जरी इंग्रजी आम्ही उच्चारला तर महाराज म्हणतात तीर्थरूप गुरु असं धेडगुजरी बोलू नको. एक तर बोलायचं इंग्रजी बोल, नाहीतर मराठी बोल. पण लोकांना मराठी कळत नाही, त्यामुळे कधी कधी पर्यायी शब्द इंग्रजी सांगावा लागतो. देहाविषयी चिकटा म्हणजे देहाविषयी अटॅचमेंट नसली पाहिजे. देहाविषयी जर चिकटा नसेल, देहाविषयी जर निरासक्त माणूस असेल, तर तो कोणाकडे काहीही मागत मागण्याचा प्रसंग कधी येतो? देहाविषयी जर आसक्ती असेल, देहाविषयी जर चिकटा असेल, तर मागण्याचा प्रसंग. देहाविषयी जर चिकटा नाम आसक्ती नसेल, तर मागण्याचा प्रसंग कधीही येत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या देहाच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही आहे. देहाविषयी माझ्या मनामध्ये चिकटा नाही, कारण मला माहिती आहे देह हे काळाचे धन. देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. किंवा हे तव काळाचे भातुके. देह हे काय? काळाचं भातुक म्हणजे देह काळाचं काय? खाद्य. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये देहाविषयी यत्किंचितही चिकटा नाम आसक्ती नाही. म्हणून तुम्ही मला काही द्यावं अशा अशा प्रकारची आशा आकांक्षा माझ्या मनामध्ये किंचितही नाही. आणि जो माणूस निरासक्त असतो, ज्याच्या मनामध्ये आसक्ती नसते, तो कायम सुखी असतो. सुखी राहण्याकरता माणसानी निरासक्त झालं पाहिजे. थोडंसं सोप्या शब्दामध्ये सांगतो की सुखी कोण जगामध्ये? जो निरासक्त आहे तो. जाऊ द्या, निरासक्त होणं फार अवघड आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, उठो बार कुमाई, उठो बार कुमाई, उठो बार कुमाई, उठो तै माये पुढोनी बालक, काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटते मीना. म्हणजे निरासक्त होणं तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांतू होत असे वीर विराग साहती. युगांत होतो का काय? असा त्रास होतो निरासक्त होताना. जाऊ द्या, निरासक्त होता नाही आलं तर ठीक आहे, होऊ नये असं सांगण्याचा माझं तात्पर्य नाही बरं का. पण निरासक्त होणं हे अवघड आहे. मग आनंदी राहण्याकरता दुसरा काय मार्ग? तर माणसांनी निदान आपल्या गरजा कमी केल्या पाहिजे. ज्याच्या गरजा जास्त तो दुःखी जास्त, आणि ज्याच्या गरजा कमी तो दुःखी कमी. आपण वारकरी, आपण जेव्हा वारीला जातो तर वारीला जाताना तंबूत राहतो. झोपायला काय असतं का सावकर बो खाली? काही नाही. जेवायला जसं आहे तसं, खाली जमीन वर आकाश, आणि कधी असला तर तंबू, नाहीतर तेही नाही. मग तरी सुद्धा वारकरी सुखी असतात का दुःखी असतात? त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तो आनंद आपण कशातही मोजू शकत नाही. मग हा वारकरी का सुखी? तर त्याच्या गरजा कमी. जेवढ्या गरजा जास्त तेवढी दुःख जास्त. म्हणून माणसाला जर सुखी राहायचं असेल तर काय केलं पाहिजे? गरजा कमी केल्या पाहिजेत. आणि सरते शेवटी जाऊन माणसाने निरासक्त झालं पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या या निरासक्ततेमुळे, तुझ्या केलेल्या सेवेमुळे माझ्या जीवनामध्ये जो काही झालेला परिणाम, तो परिणाम जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणी, तुका म्हणे माझी निरासली खंती, तुका म्हणे माझी मावळली खंती, तुका म्हणे माझी मावळली खंती.
खंते तुका म्हणे माझी मावळाली खंते समाधानाची ते सर्व काळ काहीत नवंची आजीच्या प्रसंगी समाधान देते सर्व काळ समाधान देते सर्व काळ काहीत नवंची आजच्या प्रसंगे या सगळ्याचा परिणाम कशा कशाचा भगवत सेवेचा निरासक्ततेचा जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनावर झालेला परिणाम सांगता. हे सगळं चरित्रदृष्टीने ध्यानात घ्या. जगद्गुरु तुकोबारायांची खंती निवृत्त झाली असं काही घडलेलं नाही. एकतर त्या भूमिकेतनं जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत किंवा चरित्रदृष्टीने हे ध्यानात घ्या. काय सांगतात? तुका म्हणे माझी मावळली खंती, खंती नाम चिंता, माझी सर्व प्रकारची चिंता निवृत्त झाली. मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर निश्चिंत होणं ही मानवी जीवनामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एक गंमत अशी आहे की बेफिकिरी आणि निश्चिंतता ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. पण लोक बेफिकिरीलाच निश्चिंतता समजतात, हे दुर्दैव आहे. तरी निश्चिंतता मानवी जीवनामध्ये प्राप्त होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माणसाने पैसा किती कमवला, मोठा किती झाला, ह्याच्यापेक्षा माणूस किती निश्चिंत हे त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. एक सुभाषितकार सांगतात, चिता चिंता समानास्ती बिंदू मात्र विशेषता, निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. सुंदर आहे. चिता आणि चिंता हे दोन्ही शब्द सारखे जवळजवळ, जवळजवळ म्हणण्याचं कारण की सारखे नाही आहेत, जवळजवळ सारखे आहेत. काय फरक आहे? बिंदू मात्र विशेषता. चिता शब्दावरती बिंदू दिला की चिंता, आणि चिंतेवरचा बिंदू काढला की चिता. दोघही समान कार्य करतात. चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला जाळते. म्हणून मानवी जीवनामध्ये निश्चिंतता चिंतामुक्तता ही अत्यंत महत्त्वाची आहे. केअरलेस ही गोष्ट वेगळी आणि केअर फ्री ही गोष्ट वेगळी आहे. चिंतामुक्त माणसानी असलं पाहिजे. मग ही चिंतामुक्त होण्याकरता काय करायचं? चिंता करायची नाही, चिंता करायची नाही, चिंता करायची नाही असा विचार करायचा का? नाही. चिंता करायची नाही, चिंता करायची नाही असा जर आपण विचार करायला लागलो तर चिंता वाढते. मग चिंता निवृत्त करण्याकरता काय उपाय आहे? चिंता ते पळाली गोकुळा बाई, चिंता ते पळाली गोकुळा बाई, चिंता ते पळाली गोकुळा बाई. Oh, no.
काय चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. चिंता गोकुळाच्या बाहेर पळाली. गोकुळ म्हणजे काय? गो नाम इंद्रिय आणि कुल नाम समूह. गोकुळ म्हणजे इंद्रियांचा समूह, म्हणजे आपला देह. आपल्या अंतःकरणातली आपल्या मनातली चिंता जर दूर जायची असेल तर काय केलं पाहिजे? प्रवेश भीतरी केला देवे. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताची जर आत्मत्वाने अभिव्यक्ती होईल तर भगवंताची आत्मत्वाने अभिव्यक्ती झाल्यानंतर चिंता दूर होते. चिंता दूर करण्याकरता प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. चिंता दूर करण्याकरता काय केलं पाहिजे? भगवंताची आपल्या अंतःकरणामध्ये आत्मत्वाने अभिव्यक्ती केली पाहिजे. आणि जर आत्मत्वाने अभिव्यक्ती होईल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्याप्रमाणे, तुका म्हणे माझी मावळली खंती. आणि ही खंती नाम चिंता निवृत्त झाल्याचा परिणाम काय? सर्व काळची त्या खंतीच्या निवृत्तीचा परिणाम काय? सर्वकाळ चित्ती समाधान. माझ्या अंतःकरणामध्ये सर्वकाळ समाधान आहे. आपण समाधानी असतो का नसतो? काय डोरले बुवा, हो का नाही? हां हो. काय विद्याधरजी, नक्की असतो, पण तात्पुरते समाधानी असतो. सर्व काळ समाधान आपल्याला मिळत नाही. समाधान क्षणभंगूर आहे आपलं. समजा आपण गाडी घेतली, कितीची? 2 कोटी 4 कोटी काय असतील त्या किमतीची गाडी घेतली. त्या गाडी घेतल्याचं समाधान कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याच्यापेक्षा भारी गाडी बघत नाही तोपर्यंत. त्याच्यापेक्षा भारी गाडी बघितली की आपण घेतलेल्या गाडीचं समाधान संपलं. म्हणून आपल्याला मिळणारं समाधान हे तात्कालिक आहे, तात्पुरत आहे. मग सर्वकाळ चित्ती समाधान जर आपल्याला ठेवायचं असेल तर भगवंताची आत्मत्वाने आपल्या अंतःकरणामध्ये अभिव्यक्ती झाली पाहिजे. आणि ही अभिव्यक्ती होण्याकरता काय केलं पाहिजे? काहीच न वंची आजीच्या प्रसंगी. भगवंताची सेवा करताना सकळ भावाने भगवंताची सेवा केली पाहिजे. सर्व भावाने सेवा करून भगवंताकडे काही मागितलं न पाहिजे. आणि अशा प्रकारानं जर आपण भगवंताची सेवा करू, भगवंताशी संवाद साधू, तर आपल्याला सदा सर्वदा समाधानाची प्राप्ती होईल. म्हणून मानवी जीवनामध्ये सगळ्यात अंतिम साध्य काय असेल? तर समाधानाची प्राप्ती हे अंतिम साध्य आहे. आणि समाधान प्राप्तीकरता आपण जे जे प्रयत्न करतो ते प्रयत्न सफल होत नाहीत, कारण की समाधानाकरता लागणारे खरे प्रयत्न आपण करत नाही. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये त्या योग्य प्रयत्नांच्याद्वारे भगवंताची अभिव्यक्ती होऊन आपल्या सर्वांना समाधान प्राप्त व्हावं अशी त्या रुक्मिणी प्राणसंजीवनी श्री विठ्ठलेशाच्या चरणी, माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खरोखरच अलौकिक असं काम आदरणीय हरिभक्तीपरायण योगीराज महाराजांनी केलेलं आहे. त्यांच्या हातून अशाच प्रकारचं अलौकिक काम यापुढेही होत राहावं. गंमत आहे हल्ली उच्च शिक्षित लोक या अध्यात्मामध्ये प्रवृत्त होत नाही. किंवा एखादा उच्च शिक्षित माणूस जर अध्यात्मात प्रवृत्त झाला तर लोक म्हणतात हा बिघडला. तर योगीराज महाराज हे नाथ महाराजांच्या कुळामधलेही आहेत, उच्च शिक्षितही आहेत आणि याच्यामध्ये प्रवृत्तही आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की महाराजांची मुलं महाराजच होतील असं सांगता येत नाही. किंबहुना कोणत्याही महाराजांना आपला मुलगा महाराज व्हावं असं वाटत नाही. काही अपवाद आहेत पण साधारणपणे असं वाटत नाही. ते ह्याच्यामध्ये प्रवृत्तही आहेत, उच्च विद्या विभूषितही आहेत आणि या आध्यात्मिक क्षेत्रामधला त्यांचा खूप मोठा गाढा व्यासंग आहे, अभ्यास आहे. आणि त्यांच्या हातून हे कार्य घडलं, असंच कार्य त्यांच्याकडनं याच्याही पुढच्या काळामध्ये व्हावं अशी माऊलींच्या चरणी शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. या चिंतनामध्ये जे काही योग्य आहे, शास्त्र संवादी आहे, सुष्ठू आहे, ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरु परंपरेचं आहे. जे असुष्ठू चूक आहे ते माझ्या या मनुष्यबुद्धीकृत दोषातलं आहे. आपण सर्व ज्ञाते निरक्षीर विवेक संपन्न श्रोते आहात, त्यामुळे जे काही योग्य आहे
त्याचा आपण अंगीकार करावा, स्वीकार करावा. जे चुकीचं आहे ते माझं माझ्यापाशी राहू द्यावं, माझ्या उलट्या अंबारीत नाम माधुकरीच्या झोळीत ते टाकावं, म्हणजे तीर्थरूप गुरुवरे महाराजांच्या चरणी बसून मला त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येईल. एवढं सांगून मी माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर तुका म्हणे माझी मावळली खंती, 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 तुका म्हणे माझी मावळली खंती. समाधानची समाधान चीती सर्व काळ, काही जनवांची आजीच्या प्रसंगी, काही जनवांची आजीच्या प्रसंगी. समाधान चीती सर्व काळ, समाधान चीती सर्व काळ, काही जनवांची आजीच्या दिवशी, काही सणवची आजीच्या प्रसंगी. सकाळी अंगी पूजा करी, सकाळी अंगी पूजा करी, सकाळी अंगी करा.
तुकाराम।